ठीक आहे, महाराष्ट्राचे प्रश्न वाऱ्यावर सोडून आपण गेलेलो आहात. प्रभू श्रीराम तुम्हाला सुबुद्धी देव आणि या महाराष्ट्राला पुन्हा चांगले दिवस येऊ एवढीच मी अपेक्षा. खरे रामाचे भक्त आम्हीच आहोत, म्हणून आम्ही या ठिकाणी अयोध्या नगरीमध्ये आलेलो आहोत. आम्ही त्या ठिकाणी पाहणी करतोय. आता थोड्याच वेळात त्या ठिकाणी अयोध्या नगरीमध्ये आता अयोध्या हे आता पर्यटन धार्मिक तीर्थस्थळ आहे. लोक जातात, लोक येतात. आम्ही गेलो, आम्ही जात असतो. आम्ही त्यांना रस्ता दाखवला, आम्ही त्यांना प्रभू श्रीरामाचं महत्त्व समजून सांगितलं. ठीक आहे, सत्ता आहे तोपर्यंत जय जयकार आणि टाळ कुठेपणा तिकडे असतो. आम्ही जेव्हा जाऊ तेव्हा अयोध्येची जनतासुद्धा आमच्या पाठीशी कशी उभी आहे तुम्हाला दिसेल. पण शेवटी ती जागा ही राजकारण करण्याची नाही, आमची मनापासून गेलात, मनापासून मनोभावे पूजा करा. सर, शरद पवारांनी त्या डिग्री संदर्भात आपण प्रश्न उपस्थित केला होता, त्या डिग्री संदर्भात शरद पवारांनी म्हटलंय की हो, म्हणून खोटी डिग्री घेऊन पंतप्रधानाने बसावं आणि त्याच्यावर वक्तव्य आपली भूमिका स्पष्ट करू नये हे सुद्धा खरं नाही. प्रधानमंत्री जर खोटी डिग्री कुणी असेल, राज्यकर्ता राजकारणी, खोटी डिग्री हे काय प्रतिष्ठेचं लक्षण नाही. ही त्यांच्या भूमिका असू शकतात. पण या देशामध्ये अरविंद केजरीवाल यांच्यासह अनेकांनी प्रधानमंत्र्यांची डिग्री ही कशी खोटी आहे, त्यांच्या शिक्षणाची अर्हता कशी खोटी आहे हे समोर आणलंय. आणि प्रधानमंत्री खोटं बोलत आहेत, खोटी डिग्री दाखवत आहेत, हे चित्र काही चांगलं नाही. हे सुद्धा माननीय पवार साहेबांना एवढा समजलं असेल. सर, तिकडे सर्व विरोधक जे आहेत ते तर सत्ताधाऱ्यांच्या विरोधात लढताना आपल्याला पाहायला मिळतात, परंतु गौतम अदानीच्या मुद्द्यांवरून पवार काँग्रेस आणि राष्ट्रवादीमधल्या वादावर मला पडायचं नाही. पण गौतम अडाणी प्रकरणावरती जे शंका आणि प्रश्न उपस्थित झाले आहेत त्याची चौकशी होणं गरजेचं आहे. त्यातलं सत्य लोकांसमोर येणं गरजेचं आहे. ही युनायटेड अपोजिशन म्हणजे एकत्रित विरोधी पक्षाची मागणी आणि त्याच्यामध्ये शिवसेना आहे. परंतु तुमची जेपीसीची मागणी काय असणार? फार गंमत आहे ही सगळी. जेव्हा माननीय उद्धव ठाकरे आणि आम्ही सगळे अयोध्येला गेलो शिवसेना म्हणून, तेव्हा भारतीय जनता पक्ष तिकडे नव्हता. किंवा गेल्या काही वर्षामध्ये महाराष्ट्रातले भारतीय जनता पक्षाचे कोणतेही प्रमुख नेते अयोध्येला गेल्याचं मला दिसलं नाही. आम्ही सातत्याने जातोय, लढतोय, संघर्ष केला अयोध्येतल्या मंदिरासाठी. हे जे एकनाथ शिंदे किंवा त्यांच्याबरोबरचे लोक आहेत त्यांना आम्हीच घेऊन गेलो होतो बरोबर प्रत्येक वेळेला. अयोध्येत जाणं हा एक आनंद असतो. प्रभू श्रीरामाच्या सत्यवचनी प्रभू श्रीरामाच्या दर्शनाला जाणं, त्यांच्या चरणावर जाणं. पण रामाचं जे सत्यवचन आहे ते तुम्ही कुठून घेणार आहात? दुसरी अत्यंत महत्त्वाची गोष्ट अशी आहे, तुम्हाला रामाची आठवण आता झाली. जेव्हा तुम्ही पक्ष सोडलात, बेमानी केली, तेव्हा तुम्ही सुरतला आणि गुवाहाटीला गेलात दर्शनासाठी, तेव्हा तुम्हाला रामाची आठवण झाली नाही. गुवाहाटीच्या ऐवजी जर तुम्ही अयोध्येत जाऊन प्रभू श्रीरामाला कौल लावला असतात तर प्रभू श्रीरामाने असत्याच्या बाजूने कौल दिला नसता, बेमानाच्या बाजूने. कारण प्रभू श्रीरामाची लढाई ही रावणाविरुद्ध होती, असत्याविरुद्ध होती. आता सगळं झाल्यावर भारतीय जनता पक्षाबरोबर आपण जात आहात, आनंद आहे. पण संपूर्ण सरकार हे तिकडे पोचलंय. महाराष्ट्रामध्ये गेल्या 72 तासापासून अवकाळी पाऊस आणि गारपिटीनं शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे. मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र सर्वत्र शेतकऱ्यांचा हाहाकार उडालेला आहे. नुकसान भरपाई या संदर्भात सरकारने काही घोषणा केल्या होत्या अधिवेशन काळामध्ये की अधिवेशन संपताच आम्ही शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊ आणि नुकसान भरपाई संदर्भातल्या काही भूमिका घेऊ. पण शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून हे सरकार हे धर्माच्या नावावर पर्यटनाला निघालं आहे. हे ढोंग आहे, हे ढोंग आहे.
प्रभू श्रीरामाचा यांना आशीर्वाद अजिबात मिळणार नाही. काल मी पाहत होतो अयोध्येतल्या साधू संतांनी म्हणे मुंडे सरकारला पाठिंबा.